नमस्कार, किचन हाउस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आता आपण इथे झटपट होणारा गाजरचा हलवा दाखवणार आहे कमी साहित्यामध्ये। तर पाहूया ते कसं बनवतात। इथे आपण आता गॅस चालू करून घेणार आहे, त्यानंतर कढई ठेवणार आहे। इथे आपण दोन गाजर खिसून घेतलेले आहेत अशा प्रकारे। आता आपली इथे कढई तापलेली आहे, तर आपण इथे एक मोठा चमचा तूप टाकून घेणार आहे। त्यानंतर आपण गाजर टाकून घेणार आहे खिसलेला। आता आपण इथे एक वाटी साखर टाकून घेणार आहे। त्यानंतर थोडस दूध आणि हे आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, मनुके आहेत, काजू आणि बदाम, हे सगळं आपण टाकून घेणार आहे आणि छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण इथे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपण इथे 10 मिनिटं गाजर शिजवून घेणार आहे झाकण लावून। इथे आपले 10 मिनिट झालेले आहे, तर आपण झाकण काढणार आहे। आता छान प्रकारे गाजरचा हलवा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये विलायची फूट टाकून घेणार आहे, तुम्ही जायफळ पण टाकू शकता। इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आपण आता असंच 10 मिनिटं शिजवून घेणार आहे न झाकण ठेवता। इथे आपण 10 ते 15 मिनिट गाजरचा हलवा शिजून घेतलेला आहे चांगला। तर आता आपला इथे गाजरचा हलवा तयार झालेला आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा ही रेसिपी कशी झाली आहे। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल।